हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपला चॅप्टर नंबर 7 मोशन फोर्स अँड वर हा चॅप्टर आपला सुरू आहे. त्यात या चॅप्टरमध्ये डिस्प्लेसमेंट्स म्हणजे विस्थापन कशाला म्हणायचं याविषयी आपण व्हिडिओ तयार केला आहोत. नेक्स्ट डिस्टन्स कशाला म्हणायचं, डिस्टन्स मीन्स अंतर, याविषयी आपण माहिती घेतली आहे. म्हणजे आपला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट्स, कारण का आपला क्वेश्चन विचारला जातो डिस्प्लेसमेंट्स अँड डिस्टन्स डिस्टिंग्विश बिटवीन, तसं आपल्याला क्वेश्चन विचारला जातो. तर आपल्याला तर लिहिता आलं पाहिजे डिस्टन्स मीन्स अंतर आणि डिस्प्लेसमेंट्स मीन्स विस्थापन, याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट स्पीड अँड वेलोसिटी, स्पीड मीन बाय चाल आणि वेलोसिटी मीन बाय वेग, कारण की आपल्याला अर्थसुद्धा माहिती असणे आवश्यक आहे. काय स्पीड म्हणजे चाल, चाल कशी काढली जाते. त्यानंतर वेलोसिटी, वेलोसिटी मीन्स वेग, याविषयी सुद्धा आपण माहिती घेतलेली आहे. पण अर्थ लक्षात ठेवायचं, स्पीड म्हणजे चाल आणि वेलोसिटी मीन्स वेग. त्यानंतर नेक्स्ट आपण जे पॉईंट शिकलो आपण, त्यात ॲव्हरेज वेलोसिटी अँड इन्स्टंटिन्युअस वेलोसिटी, कारण की ॲव्हरेज वेलोसिटी मीन बाय सरासरी वेग अँड इन्स्टंटिन्युअस ऑफ वेलोसिटी तात्कालिक वेग, कारण की आपण जो मागचा जो व्हिडिओ तयार केला होता त्या व्हिडिओमध्ये ॲव्हरेज वेलोसिटी अँड इन्स्टंटिन्युअस वेलोसिटी म्हणजे सरासरी वेग आणि तात्कालिक वेग याविषयी आपण माहिती घेतली होती. म्हणजे द वेलोसिटी ऑफ अन ऑब्जेक्ट्स कॅन चेंज इवन व्हाइल इट इज मूव्हिंग ऑन अ ट्रेन, म्हणजे समजा एखादी वस्तू सरळ रेषेत जाताना सुद्धा तिचा वेग बदलू शकतो, हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यास केला होता. नेक्स्ट ॲव्हरेज वेलोसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट्स अपॉन बाय टोटल टाइम्स, काय जे सूत्र होतं ते सूत्र लक्षात ठेवायचं. ॲव्हरेज वेलोसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट्स अपॉन बाय टोटल टाइम्स. त्यानंतर नेक्स्ट आपण इन्स्टंटिन्युअस ऑफ वेलोसिटी म्हणजे तात्कालिक वेग, आता तात्कालिक वेग हे सुद्धा आपण थोडक्यात आपण ते शिकणार आहोत. द वेलोसिटी ॲट अ पर्टिक्युलर मुवमेंट्स ऑफ टाइम्स, द वेलोसिटी ॲट अ पर्टिक्युलर मुवमेंट्स ऑफ टाइम इज कॉल्ड इन्स्टंटिन्युअस ऑफ वेलोसिटी, काय एखादी किंवा एका विशिष्ट क्षणी असलेल्या वेगाला तात्कालिक वेग असे म्हणतात, कारण की हे सुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं. म्हणजे लक्षात ठेवायचं, म्हणजे एखादी वस्तू सरळ रेषेत जाताना सुद्धा तिचा वेग हा बदलू शकतो आणि एका विशिष्ट क्षणी असलेल्या वेगाला आपण तात्कालिक वेग असे म्हणतात, हे सुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं. द इन्स्टंटिन्युअस वेलोसिटी कॅन बी डिफरंट ॲट डिफरंट टाइम्स, हा वेग वेगवेगळ्या वेळी वेगवेगळा असू शकतो, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट्स जे आपण वेलोसिटी फॉर द डिस्टन्स हे बी इन किलोमीटर्स फॉर अवर्स, आपण मागच्या व्हिडिओमध्ये वेलोसिटी फॉर द डिस्टन्स ए बी, आपण ए बीचा आपण डिस्टन्स म्हणजे वेग आपण काढून बघितला होता. त्यानंतर नेक्स्ट आपण मागच्या व्हिडिओमध्ये द इन्स्टंटिन्युअस वेलोसिटी कॅन बी डिफरन्स ॲट डिफरंट टाइम्स, काय की इन्स्टंटिन्युअस ऑफ वेलोसिटी कॅन बी डिफरन्स ऑफ डिफरंट टाइम्स, काय की वेगवेगळा जो तात्कालिक वेग जो असतो तो सुद्धा लक्षात ठेवायचं, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा असू शकतो. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट जे आपण शिकलो होतो ॲक्सिलरेशन, ॲक्सिलरेशन मीन्स त्वरण,
कारण की लक्षात ठेवायचं होतं वर्म कशाला म्हणायचं, कारण की आपण हे सुद्धा आपण मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलं होतं आपण, कारण की ऍक्सलरेशन ऍक्सलरेशन मीन्स त्वरण, आता त्वरण कशाला म्हणायचं हे सुद्धा आपण मागच्या व्हिडिओ मध्ये आपण बघितलं होतं, म्हणजे द चेंज इन वेलोसिटी पर सेकंड, द चेंज इन वेलोसिटी पर सेकंड कॅन बी रिड्यूस, दिस इज कॉल्ड ऍक्सलरेशन, म्हणजे प्रति सेकंदात होणारा बदल हा काढता येतो त्याला त्वरण असे म्हणतात, दिस इज अ वेक्टर क्वांटिटी, कारण की ही सदिश राशी आहे हे सुद्धा आपण बघितलं, लक्षात ठेवायचं विसरायचं नाही. त्यानंतर काय की त्वरण, वेन द वेलोसिटी राइजेस द एक्सेलरेशन इज पॉझिटिव, वेन वेन इट इज डिक्लाइनिंग द एक्सेलरेशन बिकम निगेटिव, काय की वेग वाढत असल्यास त्वरण हे धन असतं, जर वेग जर कमी होत असल्यास त्वरण हे ऋण असतं, जर वेग बदलत नसल्यास तर त्वरण हे शून्य असते, हे लक्षात ठेवायचं. काय की त्यानंतर नेक्स्ट एक्सेलरेशन, जर आपलं एक्सेलरेशन म्हणजे त्वरण काढायचं असेल तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन वेलोसिटी अपॉन बाय टाइम टेकन फॉर चेंज, म्हणजे त्वरण बरोबर वेगातील बदल बरोबर बदला लागलेले कालावधी, काय काय सूत्र आहे ते लक्षात ठेवायचं. त्यानंतर आज आपण जे शिकणार आहोत फोर्स, फोर्स मीन्स बल, कारण की बल याविषयी तुम्ही माहिती अजून सिक्स स्टँडर्डमध्ये चॅप्टर नंबर 9 यामध्ये तुम्ही अभ्यास केलेला आहे, कारण त्या ठिकाणी सुद्धा बॉडी इज बाय मोशन, मोशन म्हणजे काय, बॉडी इज बाय फोर्स, बल म्हणजे काय, आणि वर्क, वर्क म्हणजे कार्य, बॉडी इज बाय वर्क म्हणजे काय, याविषयी सुद्धा तुम्ही सिक्स स्टँडर्डमध्ये याचा अभ्यास केलेला आहे, पण आपल्याला या ठिकाणी सुद्धा आपल्याला मोशन्स फोर्स आणि वर्क याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. तसेच आज आपण वी हॅव टुडे नेक्स्ट पॉईंट्स फोर्स, फोर्स मीन्स बल, बल म्हणजे काय याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत. तर बल कशाला म्हणायचं, कारण की याविषयी तुम्ही माहिती तर घेतलीच आहे सिक्स स्टँडर्डमध्ये, कारण की हे गेल्या वर्षीसुद्धा तुम्हाला चॅप्टर होता फोर्स म्हणजे काय, पण यावर्षीसुद्धा आपला सेवन स्टँडर्डमध्ये ते आहे. फर्स्ट पॉईंट्स यू हॅव दॅट द ट्रक ड्रायव्हर्स इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस द वेलोसिटी ऑफ द ट्रक बाय मीन्स ऑफ द ऍक्सिलरेटर्स, कारण समजा ट्रक चालक हा त्वरकाचा वापर करून वेग जास्त किंवा कमी करत असतो. यू माइट हॅव सीन टॉय कार दॅट रन्स ऑन अ क्लॉकवर्क स्प्रिंग्स, तुम्ही गाडी चालवताना बघितलं असेल किंवा चालत असतो, म्हणजे तो वेग कमी जास्त करत असतो, म्हणजे इट इज यूज फॉर ऍक्सिलरेटर्स, म्हणजे त्यावेळेस तो कशाचा यूज करत असेल, म्हणजे तो लक्षात ठेवायचं ऍक्सिलरेटरचा वापर करून ते स्पीड जास्त किंवा कमी करत असतो. त्यानंतर यू माइंड हॅव सीन अ कार दॅट रन्स ऑन अ क्लॉकवर्क स्प्रिंग्स, कारण की आपण बाजारात जर गेलो आपण तर स्प्रिंगवरच्या गाड्या आपण बघितलेल्या आहेत, ते स्प्रिंगवरची जर गाडी आपण चालवली किंवा दोरी असते ती ओढून जर सोडली तर ती कशी जाते, तर आपल्याला माहिती आहे ती एका सरळ रेषेत जाते. वेन इट इज रिलीज्ड ऑन अ फ्लॅट फ्लोअर, जर सपाट पृष्ठभागावर ती जर चावी देऊन आपण सोडल्यावर ती एका सरळ रेषेत जाते आणि पुढे जाऊन ती एका भिंतीला धडकते आणि ती त्या ठिकाणी काय होते ना ते थांबते, म्हणजे थांबते म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी काय होतं त्याचा वेग जो असतो तो वेग कमी. When it is hits on one side, it changes direction and keeps going. कारण की किंवा गाडीला जर आपण एका बाजूने धक्का दिल्यास दिशा बदलून ती पुढे जाते आणि पुढे ती भिंतीला धडकते, म्हणजे when it is hits on one side, it changes the direction and keeps going. कारण की change the direction of the cars. कारण की त्याला जर आपण धक्का दिला तर त्या गाडीचं जे वेग असतो किंवा त्याची दिशा असते ती बदलत असते, म्हणजे त्या ठिकाणी काय करत असतं त्वरण, म्हणजे त्या ठिकाणी काय तयार होत असतं त्वरण तयार होत असते. नेक्स्ट इट्स मीन्स दॅट इज वेलोसिटी चेंज, म्हणजे काय होतं तर वेगात बदल होतो, म्हणजे इट इज चेंज किंवा इट इज मीन्स दॅट इज
व्हेलोसिटी चेंज म्हणजे त्या ठिकाणी काय होत असतं व्हेलोसिटी म्हणजे चेंज होत असते म्हणजे त्याचा वेग काय होत असतो चेंज होत असतो म्हणजे चेंज झाला म्हणजे आता त्या ठिकाणी काय झालं तुम्हाला तयार होत असते ऑन फुटबॉल ग्राउंड्स हाउ डज द डायरेक्शंस ऑफ द बॉल्स मूव्हिंग इन अ ट्रेंड लाइन्स काय की ऑन अ फुटबॉल ग्राउंड हाउ डज द डायरेक्शन ऑफ द फुटबॉल किंवा ऑफ द बॉल्स मूव्हिंग इन अ ट्रेंड लाइन्स चेंज we see more some player changing its direction by kicking its कारण की फुटबॉलच्या मैदानावर सुद्धा खेळाडू जे असतात तो चेंडू पायाने ढकलून त्याची दिशा बदलताना आपण पाहतो म्हणजे दिशा बदलल्यामुळे चेंडूचा वेग बदलतो म्हणजे काय होतं तर ॲक्सिलरेशन टेक प्लेस म्हणजे खेळाडू लक्षात पाहिजे फुटबॉल खेळताना सुद्धा जर आपण पायाने जर आपण फुटबॉल मारला तर त्याची दिशा चेंज होते दिशा चेंज झाली म्हणजे याच्या अर्थ काय झालं त्या ठिकाणी इट इज अ ॲक्सिलरेशन मग त्या ठिकाणी काय घडतं ते त्वरण घडते हे लक्षात ठेवायचं म्हणजे द इंटरॅक्शन दॅट ब्रिंग्स अबाउट इन द ॲक्सिलरेशन इज कॉल्ड फोर्स म्हणजे त्यालाच काय म्हणलं जातं फोर्स म्हणजे डिफाइन द फोर्स म्हणजे द इंटरॅक्शन्स दॅट ब्रिंग्स अबाउट द ॲक्सिलरेशन इज कॉल्ड फोर्स म्हणजे त्वरण घडवणाऱ्या काय ज्या आंतरक्रिया असतात त्या क्रियांना काय म्हणलं जातं फोर्स असे म्हणतात म्हणजे बल असे म्हणतात म्हणजे तुम्हाला कुठलीही वस्तूला जर हालचाल करायची असेल कुठलीही वस्तू असं मला ही वस्तू उचलायची असेल किंवा एखादी वस्तू ढकलायची असेल किंवा मारायची असेल किंवा गाडी असो म्हणजे कुठल्याही वस्तूला जर आपल्याला त्या ठिकाणी जर बल लावलं नाही तर ती वस्तू काय त्या ठिकाणी असलेले होणार नाही नॉट द असलेलेशन त्या ठिकाणी असलेले होऊ शकत नाही म्हणजे त्या वस्तूला आपल्याला काय करावं लागतं एकतर आपल्याला बल लावावं लागतं जर बल लावलं तर त्या वस्तूमध्ये असलेशन घडतं आणि त्यामुळे ती आंतरक्रिया घडत असते म्हणजे डिफाईन द फोर्स द इंटरॅक्शन दॅट ब्रिंग्स अबाउट द असलेशन इज कॉल्ड फोर्स म्हणजे तेवढं घडवणारे काही जे आंतरक्रिया असतात त्यांनाच काय म्हटलं जातं दॅट इज कॉल्ड फोर्स त्याला बल असे म्हणतात द युनिट्स ऑफ असलेशन इज मीटर ऑर सेकंड कारण की द युनिट्स ऑफ असलेशन कारण की त्वरण ही सुद्धा सदिश राशी आहे हे लक्षात ठेवायचं कारण की सदिश राशीचे एकक आहे त्यानंतर नेक्स्ट पॉइंट जे आपण नेक्स्ट द वेलोसिटी ऑफ द पॉइंट डिक्रीज ड्यू टू द फोर्स ऑफ रिएक्शन्स एंड द पॉइंट स्टॉप आता आपल्याला द वेलोसिटी ऑफ द डिक्रीजेस डिक्रीजेस मीन बाय कमी होणे कारण घर्षण बलामुळे संगोटीचा वेग कमी होतो म्हणजे संगोटी सांगते तुम्ही घरी कॅरम बोर्ड खेळता किंवा एखादी गोटी असेल ती जर गोटी आपण सपाट पृष्ठभागावर जर आपण टाकली तर ती सरळ रेषा जातात किंवा चेंज डायरेक्शन ती पुढे जातात आणि काही वेळ पुढे जातं आणि पुढे जाऊन ती पुन्हा थांबते म्हणजे त्या ठिकाणी कशामुळे थांबते तर फ्रिक्शनल फोर्स म्हणजे घर्षण बलामुळे ती वस्तू पुढे जाऊन थांबते इफ द फ्रिक्शनल बिटवीन द कॅरम बोर्ड्स अँड द कॉइन्स इज रिड्यूस द कॉइन्स कीप्स मूव्हिंग फॉर अ लॉंगर टाइम्स कारण की आपण कॅरम बोर्ड्स किंवा कॅरम खेळताना सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आपण कॅरम ज्या वेळेस खेळतो आपण त्यावेळी टर्कम पावडर यूज करतो आपण म्हणजे का कारण की घर्षण बल कमी व्हावं आणि तीच समोटी असते ती कुठे सरकत जावे म्हणून त्या ठिकाणी आपण कॅरम बॉल खेळताना सुद्धा आपण टर्कम पावडर यूज करतो काय यूज करतो कारण की घर्षण बॉल जे असतं ते कमी व्हावं आणि त्या ठिकाणी जी समोटी मारतो आपण ती पुढे सरकत जावी म्हणून त्या ठिकाणी टर्कम पावडरचा आपण यूज करतो म्हणजे समजा एखाद्या इट्स वर्ड्स मीन दॅट इफ वन ऑफ अस इज फ्रिक्शनल इज ऍक्टिंग ऑन अ मूव्हिंग बॉडी इट विल कीप ऑन मूव्हिंग विथ अ कॉन्स्टंट वेलोसिटी आता कॉन्स्टंट वेलोसिटी कॉन्स्टंट वेलोसिटी मीन्स अर्थ लक्षात ठेवायचं म्हणजे एखाद्या गतिमान वस्तू एखाद्या गतिमान वस्तुमान कोणतेही बल किंवा कोणतेही घर्षण बल कार्य करत नसेल तर ती वस्तू एकसारख्या वेगाने चालत राहील जर फ्रिक्शनल फोर्स जर एखादी गतिमान वस्तू असेल त्या गतिमान वस्तूवर जर कुठलाही बल कार्य जर करत नसेल तर ती वस्तू समान गतिमान ती वस्तू जशीच्या तशी पुढे जात राहणार जर घर्षण बल जर कार्य करत असेल तर ती वस्तू पुढे जाऊन काय होत असते स्टॉप होते
म्हणजे लक्षात ठेवायचं इट्स वर्ड्स मीन दैट इन वन ऑफ हॉर्स ऑफ डिक्शनरीज एक्टिंग ऑन अ मूव्हिंग बॉडी इट्स विल कीप ऑन मूव्हिंग विथ अ कॉन्स्टंट वेलोसिटी म्हणजे एखाद्या गतिमान वस्तुमान कोणतेही घर्षण बल जर कार्य करत नसेल तर ती वस्तू एकसारख्या वेगाने पुढे चालत राहील मग याने कुठलाही घर्षण बल जर कार्य करत नसेल तर ती वस्तू जशीच्या तशी पुढे सरकत राहील किंवा एखादी स्थिर वस्तू असेल तर ती वस्तू तशी त्या ठिकाणी ती राहू शकते किंवा ती हालचाल करू शकत नाही द सायंटिस्ट सर आयझॅक न्यूटन वॉज द फर्स्ट टू स्टडी फॉर्स द रिझल्टिंग ऍक्सलरेशन्स लाईक बल आणि त्यामुळे घडणाऱ्या त्वरणासंबंधीचा अभ्यास प्रथम सर आयझॅक न्यूटन्स या ग्रेट सायंटिस्टने त्याचा अभ्यास केलेला होता द सायंटिस्ट सर आयझॅक न्यूटन्स वॉज द फर्स्ट टू स्टडी फॉर्स एंड द रिझल्टिंग ऍक्सलरेशन्स म्हणजे बल आणि त्यामुळे घडणाऱ्या त्वरणा संबंधी असा अभ्यास कोणी केला असेल तर लक्षात ठेवायचं सर आयझॅक न्यूटन्स ग्रेट सायंटिस्ट याने हा अभ्यास प्रथम केला होता नेक्स्ट पॉइंट जे आपण शिकणार आहोत न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन गतीविषयक पहिला नियम याविषयी आपण माहिती घेणार आहोत म्हणजे न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन गतीविषयक पहिला नियम इफ नो फोर्स इज ऍक्टिंग ऑन अ बॉडी इट्स वेलोसिटी डज नॉट चेंज दॅट इज द बॉडी डज नॉट ऍक्सलरेट्स म्हणजे एखाद्या वस्तूवर बल कार्य करत नसेल तर त्या वस्तूचा वेग बदलत नाही अर्थात त्या वस्तूचे त्वरण घडून येत नाही फर्स्ट लॉ ऑफ मोशन म्हणजे न्यूटनचा गतीविषयक पहिला नियम आहे इफ नो फोर्स इज ऍक्टिंग ऑन अ बॉडी इट्स वेलोसिटी डज नॉट चेंज दॅट इज द बॉडी डज नॉट ऍक्सलरेट्स म्हणजे एखाद्या वस्तूवर बल कार्य करत नसेल तर त्या वस्तूचा वेग हा बदलत नाही अर्थात त्या वस्तूचे त्वरण घडून येत नाही इन अदर वर्ड्स इफ अ बॉडी इज स्टेशनरी इट विल रिमेन आणि स्टेशनरी इफ इट इज इन मोशन इट्स विल कंटिन्यूअस मूव्हिंग विथ द सेम वेलोसिटी अँड इन द सेम डायरेक्शन्स सेम वेलोसिटी सेम डायरेक्शन्स इट इज नॉट अ बॉडी स्टेशनरी इट इज विल रिमेन स्टेशनरी जर वेगळ्या शब्दात सांगायचे झाले तर बल लावले नसताना वस्तू जर स्थिर असेल तर ती वस्तू स्थिरच राहणार जर ती तिला जर गती असेल तर ती एकाच वेगाने ती पुढं सतत पुढे जात आहे इज द न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन म्हणजे लक्षात ठेवायचं एखाद्या वस्तूवर जर बल कार्य करत नसेल तर ती वस्तू एकाच वेगाने किंवा जर वेग बदलत नाही म्हणजे याचा अर्थ त्वरण घडून येत नाही जर एखादी वस्तू जर स्थिर असेल तर ती वस्तू जशीच्या तशी फिरत राहणार किंवा जर एखादी वस्तू एकाच दिशेने किंवा एकाच वेगाने ती वस्तू ती पुढे तशीच पुढे जात राहील म्हणजे इन अदर वर्ड्स इफ अ बॉडी इज स्टेशनरी इट्स विल रिमेन स्टेशनरी स्टेशनरी मीन बाय स्थिर किंवा जर एखादी वस्तू जर स्थिर असेल तर स्थिरच राहणार आणि जर एखादी गतिमान वस्तू असेल तर ती वस्तू एकाच गतीने ती पुढे सरकत जाईल नेक्स्ट यू हॅव लर्न व्हॉट इज मीन बाय फोर्स बल म्हणजे काय तुम्ही समजून घेतले नेक्स्ट पॉइंट यू हॅव सीन दॅट अ बॉडी इज ऍक्सलरेटेड ड्यू टू द फोर्स बलामुळे त्वरण घडते हे सुद्धा आपण बघितले नेक्स्ट पॉइंट न्यूटन्स किंवा वन न्यूटन्स वेन अ 1 किलोग्राम स्टँडर्ड मास इज पूर्ण क्विन ॲट ऍक्सलरेशन ऑफ 1 किलोमीटर्स ऑन अ फ्रिक्शनल सरफेस द फोर्स अप्लाइड इज कॉल्ड 1 न्यूटन्स समजा जर 1 किलोग्रॅमचे प्रमाण किंवा प्रमाण घर्षण नसलेल्या पृष्ठभागावर ठेवले आणि ते 1 मीटर सेकंद एवढ्या त्वरेने जर ओढले तर त्यासाठी लावलेलं बलला 1 न्यूटन्स असे
म्हणतात काय म्हणतात त्याला वन न्यूटन्स असे म्हणतात आणि याविषयी माहिती सुद्धा आपण चॅप्टर नंबर 6 यामध्ये आपण शिकलो होतो हे लक्षात ठेवायचं फोर्स इज मेजर्ड बाय द एक्सेलरेशन दॅट इज प्रोड्यूस कारण की बल हे त्याने निर्माण केलेल्या त्वरणाने मोजले जाते कारण की फोर्स इज मेजर्ड बाय द एक्सेलरेशन दॅट इज प्रोड्यूस कारण बल हे त्याने निर्माण केलेल्या त्वरणाने मोजले जाते नेक्स्ट वी हैव लर्न अबाउट द रिलेशनशिप बिटवीन द डिस्प्लेसमेंट्स ऑफ बॉडी रिजल्टिंग फ्रॉम द फोर्स अप्लाइड टू इट्स द वर्क डन कारण की वस्तू बल लावल्याने होणारे विस्थापन आणि कार्य याचा संबंध आपण पाहिला म्हणजे वी हॅव लर्न अबाउट द रिलेशन बिटवीन द डिस्प्लेसमेंट्स ऑफ अ बॉडी रिजल्टिंग फ्रॉम द फोर्स अप्लाइड फोर्स मीन बाय बल बिटवीन द डिस्प्लेसमेंट्स म्हणजे विस्थापन म्हणजे विस्थापन किंवा वस्तूवर बल लागल्याने होणारे विस्थापन आणि कार्य यांचा संबंध आपण पाहिला आहे वी हॅव ऑल्सो लर्न अबाउट द वर्क एनर्जी रिलेशनशिप अँड दॅट द एबिलिटी टू डू वर्क इज कॉल्ड एनर्जी काय की एनर्जी एनर्जी मीन्स ऊर्जा वी हॅव ऑल्सो लर्न अबाउट द वर्क एनर्जी रिलेशनशिप अँड द एबिलिटी टू डू वर्क इज कॉल्ड एनर्जी म्हणजे कार्य करण्याच्या क्षमतेला आपण काय म्हणतो ऊर्जा असे म्हणतात कारण की आपण आजच्या व्हिडिओमध्ये ॲव्हरेज व्हेलॉसिटी अँड इन्स्टंटेनियस ऑफ व्हेलॉसिटी म्हणजे सरासरी वेग हा तर आपण बघितलं त्यानंतर तात्कालिक वेग कशाला म्हणायचं ते सुद्धा आपण शिकलो त्यानंतर नेक्स्ट आपण असलेशन असलेशन म्हणजे त्वरण म्हणजे त्वरण कसं होईल घडत असेल तर लक्षात घेऊन ते डायरेक्शन्स कारण की दिशा बदलल्यामुळे त्वरण होऊन येतं किंवा हालचाल झाली म्हणजे त्वरण घडते लक्षात ठेवायचं त्यानंतर नेक्स्ट जे आपण पॉईंट शिकलो आज ते म्हणजे फोर्स फोर्स म्हणताय बल बल कशाला म्हणायचं तर लक्षात ठेवायचं द इंटरॅक्शन दे आर ब्रिंग्स अबाउट द असलेशन इज कॉल्ड फोर्स म्हणजे त्वरण घडवणारे काय जे आंतरक्रिया असतात त्यांना बल असे म्हणतात फॉर एक्झाम्पल लक्षात ठेवायचं तुम्हाला सांगितलं फुटबॉल खेळताना आपण त्या ठिकाणी बॉलला आपण मारतो म्हणजे त्याचे चेंज डायरेक्शन्स त्याची दिशा चेंज होते त्यानंतर स्प्रिंगची गाडी म्हणजे आपण जर स्प्रिंग आपण वरून जर सोडून दिला तर ती कसं रेषे जाते आणि पुढे जाऊन भिंतीला धडकते म्हणजे त्या ठिकाणी ती थांबते म्हणजे त्या ठिकाणी काय करून येतं त्या ठिकाणी असं रेषे करून येतं म्हणजे त्या ठिकाणी तोरण करून येतं म्हणजे याच्यावरून आपण लक्षात ठेवायचं द इंटरॅक्शन दॅट ब्रिंग्स अबाउट द असोसिएशन इज कॉल्ड फोर्स म्हणजे तोरण घडवणारे काय जे आंतरक्रिया असतात त्यांना तोरण असे सॉरी त्यांना बल असे म्हणतात हे लक्षात ठेवायचं त्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट जे शिकलो आपण न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन्स गतिविषयक पहिला नियम कारण की गतिविषयक पहिला जे नियम आपण जे शिकलो त्यामध्ये लक्षात ठेवायचं कारण की एखाद्या वस्तूवर बल कार्य करत नसेल तर त्या वस्तूचा वेग बदलत नाही अर्थात वस्तूचे त्वरण घडत नाही तसेच वेगळ्या शब्दात सांगायचे झाले तर बल लावले नसताना वस्तू जर स्थिर असेल तर स्थिरच राहते तर ती जर गतिमान असेल किंवा तिला जर गती असेल तर ती एकाच वेगाने ती किंवा पुढे सतत ती सरकत जाईल किंवा पुढे सतत ती जाईल हे आपण लक्षात ठेवायचं कारण की नेक्स्ट पॉईंट्स डिस्प्लेसमेंट्स अँड वर्क याविषयी जी माहिती आहे ती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत.